भारतीय तत्वज्ञानाचा आज आपण विचार करणार आहोत. तत्वज्ञान म्हणजे तत्वाचं ज्ञान, जसं आपण म्हणतो पशुत्व, मनुष्यत्व, त्यातलं सारभूत जे दर्शन आहे त्याचा आपण भाग घेतो. या तत्वज्ञानामध्ये, भारतीय तत्वज्ञानामध्ये प्रामुख्यानं तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक कर्मसिद्धांत, पुनर्जन्माचा सिद्धांत आणि मोक्षाची कल्पना, हे एकमेकावर अवलंबून आहेत. चांगल्या कर्मामुळं मोक्ष मिळतो. पुनर्जन्माच्या कल्पनेमध्ये ज्या वेळेला तुम्ही मृत्यू होतो त्यावेळी ते संपत नाही जीवन, त्यातून पुन्हा तुम्ही नवीन जन्म घेता आणि उत्क्रांत होत राहता अशी कल्पना आहे. मोक्ष म्हणजे कुठं पळून जायचं नसतं, ज्याला आपण कैवल्य ज्ञान म्हणतो, ब्रह्मज्ञान म्हणतो, याची प्राप्ती करून घेणं, जसं गौतम बुद्धांनी एनलाइटनमेंट सांगितलं तसं होणं याला आपण म्हणतो. भारतीय तत्वज्ञानामध्ये जैन परंपरा आहे, बुद्ध परंपरा आहे. ह्या षट दर्शनामध्ये आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळी चार दर्शनं नास्तिक दर्शन आहेत, म्हणजे जैन, बुद्ध, सांख्य, चार्वाक ही देव न मानणारी आहेत, पुनर्जन्म न मानणारी आहेत, चातुर्वर्ण्य न मानणारी आहेत, स्वर्ग नरक नाकारणारी आहेत. आणि दुसरा भाग जो येतो तो योग आणि याच्यामध्ये ईश्वर मानणारी आहेत. त्यामुळं ईश्वर मानणारी आणि न मानणारी अशी दोन्ही दर्शनं भारतीय तत्वज्ञानामध्ये समान मूल्याने मानली जातात. आज दुर्दैवाने सनातनी विचारांचे लोक, मनुवादी लोक असं समजतात की देव न मानणं हा धर्मध्रुव आहे, त्यांचा अभ्यास याच्यामधला अपुरा आहे. त्यांना माहीत नाही की भारतीय तत्वज्ञान एवढं विशाल आहे की त्यांच्या कल्पनेप्रमाणे संकुचित असा हिंदू धर्म जे समजतात तो म्हणजे भारतीय तत्वज्ञान नव्हे. भारतीय तत्वज्ञान खूप विशाल आहे. आपला देश गरीब असला तरी तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये अत्यंत श्रीमंत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता ज्या वेळेला आपण या षट दर्शनांचा विचार करतो त्यावेळेला जैन परंपरा जी आहे ती जैन परंपरा ही भगवान महावीर 24वे तीर्थंकर आहेत, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 450 वर्षातला हा काळ आहे. आणि त्यानंतर गौतम बुद्ध आहेत आणि गौतम बुद्धांच्या नंतर जवळजवळ 1000 वर्षांनी शंकराचार्यांची परंपरा आहे, म्हणजे ज्यात वैदैव म्हणजे अद्वैत वेदांत, द्वैत, विशिष्टाद्वैत, हे जे सगळे रामानुजाचार्य, मध्वाचार्य, शंकराचार्य झाले, हा काळ बुद्धांच्या नंतर जवळजवळ 1000 वर्षाचा आहे. त्यामुळं आज जर तुम्ही विचारात घेतला तर जैन परंपरेमध्ये म्हणजे येशू ख्रिस्ताच्या अगोदर गौतम बुद्धांच्या समकालीन भगवान महावीर आहेत, पण ते 24वे तीर्थंकर आहेत. याचा अर्थ त्यांच्या अगोदरचे तीर्थंकर जर विचारात घेतला तर सगळ्यात प्राचीन परंपरा ही जैन परंपरा मानावी लागते. आता याच्यामध्ये आपल्याला जो भाग येतो त्याच्यामध्ये योगदर्शनामध्ये भगवद्गीतेसारखे ग्रंथ आहेत, योग वासिष्ठासारखे ग्रंथ आहेत, यांचा जर अभ्यास केला, पतंजली योगसूत्र आहेत, यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं ते ईश्वर मानणारे आहेत आणि जी अंतिम ज्ञानप्राप्ती आहे ती योगातूनही होते. म्हणून आस्तिक असा, नास्तिक असा, सगुण माना, निर्गुण माना, या सगळ्यातून तुम्हाला ब्रह्मज्ञान होणं, एनलाइटनमेंट होणं किंवा ईश्वरी साक्षात्कार होणं या सगळ्याला भारतीय तत्वज्ञानामध्ये महत्त्व आहे. खरं तर पाहिलं तर हिंदू नावाचा धर्म नाही आहे. धर्म म्हणजे इट्स अ वे ऑफ लाईफ, त्यामुळे ती एक जीवन जगण्याची पद्धत आहे. तुम्ही कुणालाही जर विचारला तर तू ब्राह्मण आहेस का, तर तो म्हणतो मी ब्राह्मण नाही, मी वैदिक आहे. त्याला हिंदू आहेस का म्हटलं तर नाही म्हणतो, कारण हिंदू ही पारशी भाषेतली शिवी आहे, गुलामाना शिवी आहे. सिंधू नदीच्या पलीकडचे जे लोक आहेत ते आमचे गुलाम आहेत. अशा अर्थी तुर्कस्तानच्या लोकांनी, मोंगलांनी किंवा जे ग्रीक लोक आपल्यावरती आक्रमण केले या सगळ्यांनी आपल्याबद्दल जे म्हटलेले आहेत ते हिंदू हे गुलाम आहेत. त्याचं कारणच असं की समुद्र उल्लंघन हे पाप मानणाऱ्या सनातनी हिंदूंच्यामुळं हे ग्रीक, तुर्कस्तान, अफगाणिस्तानवरचे लोक हे समुद्र मार्गाने येऊन आक्रमण केलेले आहेत. ब्रिटिशांनी सुद्धा त्याच मार्गाने आले आणि ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून भारतावर राज्य केलं. त्यामुळं गरज जी आहे ते मूलभूत आपलं ताकदीचं तत्वज्ञान समजून घेण्याची. म्हणून क्रमशः आपण गौतम बुद्ध, महावीर यांचे विचार करू, चार्वाकाचा विचार करू आणि म्हणून भारतीय तत्वज्ञानाची व्याप्ती आपण यासाठी समजून घेतली पाहिजे.
धन्यवाद.